नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस या संस्थेने शुक्रवारी बँकॉक येथे लिव्हिंग लेजंड हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं. तसेच रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी यांना सामाजिक कार्याबद्दल मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल केली. पनवेलमध्ये ठिकठिकाणी झालेल्या श्री सदस्यांच्या बैठकीपूर्वी फटाके फोडून जल्लोष व्यक्त करण्यात आला. नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या सीकेटी विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संचालिका अर्चना परेश ठाकूर, माजी विद्यार्थिनी प्रियांका पुरोहित, संतोष देशमुख तसेच सीकेटी विद्यालयातील विविध शाखा प्रमुख उपस्थित होते. वर्षभरामध्ये विद्यालयामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. उरण प्लांट येथील एनजीसी आणि पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या वतीने शुक्रवारी द्रोणागिरी भवनामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 702 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. कार्यकारी निर्देशक इंद्रजित गुहा यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं. या रक्तदान शिबिरासाठी जेजे हॉस्पिटल, एनएमएमसी रक्तपेढी, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, रिलायन्स हॉस्पिटल, एमजेएम हॉस्पिटल यांनी सहकार्य केलं. जागतिक मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी यांच्या माध्यमातून 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान मायबोली मराठी हे खुले सुलेखन प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी भेट देत सुलेखनातील विविधतेचं कौतुक केलं. यावेळी सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. कर्जत रेल्वे स्थानकातील फलाटांवर एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांची स्थिती दर्शवणारे फलक बसवण्यास सुरुवात झाली आहे. तिकिटांचे आरक्षण केल्यानंतर गाडी पकडण्यासाठी कर्जत स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल हे गेल्या 2 वर्षांपासून पाठपुरावा करत होते, मात्र तरीही रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत होते. अखेर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर या कामाला विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी मंजुरी दिली. त्यानुसार आता स्थानकात डब्यांची स्थिती दर्शवणारे फलक बसवण्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दुरुस्तीच्या समस्येवर तोडगा न काढल्यास नादोडे ग्रामस्थांनी येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा दिला आहे. खालापूर तालुक्यातील अनेक भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यातच कलोते फाटा ते नादोडे या रस्त्याच्या नागरिकांचा प्रवास धोक्याचा बनला असून वाहन चालक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी नादोडे ग्रामस्थांनी तहसीलदार आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे. रस्त्याचं काम न झाल्यास ग्रामस्थ येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. रायगड जिल्ह्यातील 25 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. युक्रेनमध्ये 12,000 अधिक भारतीय नागरिक अडकले असून त्यापैकी 1200 अधिक विद्यार्थी आहेत. भारत सरकारच्या वतीने प्रत्येक राज्यातील जिल्हा प्रशासनाला युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षणासाठी गेलेले रायगडमधील 25 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पालकांनी जिल्हा प्रशासनाला कळवली आहे. पनवेल शहरातील डॉक्टर प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 189 रुग्णांनी याचा लाभ घेतला.
तसेच शिबिरात ज्यांना रुग्णांवर शस्त्रक्रियेची गरज होती त्यांच्यावर माफक दरात शस्त्रक्रिया करण्यात आली, असे रुग्णालयाचे सचिव राजीव समेळ आणि चीफ ऑपरेशनल मॅनेजर सुनील लघाटे यांनी दिली आहे. रसायनी रेल्वे स्टेशन जवळ शुक्रवारी रात्री 10 सुमारास भयानक अपघात झाला. बावेघर येथे राहणाऱ्या योगेश चव्हाण या 23 वर्षीय तरुणाचा रसायनी रेल्वे रुळावर मृतदेह सापडला आहे. रेल्वे अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला असून अपघात इतका भयानक होता की यामध्ये शरीर आणि धड वेगळे झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. हा अपघात आहे की घातपात याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या वतीने आज मराठी भाषा दिन साजरा करण्यात येणार आहे. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात विविध साहित्यिक शैक्षणिक संस्थांच्या वतीने विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं. त्या अनुषंगाने सीकेटी विद्यालयात मराठी भाषा दिन साजरा होणार आहे. हा कार्यक्रम विद्यालयाच्या प्राचार्या इंदुमती घरत, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना देशात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये वास्तव्याला असलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी एअर इंडियाची 2 विमाने पाठवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. एअर इंडियाने ट्विट करत ही माहिती दिली आहे. रोमानियाची राजधानी बुखारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्टसाठी एअर इंडियाची 2 विमाने आज पोहोचतील. युक्रेनमधील सीमा भागाजवळ असलेल्या चेकपोस्टवरून पश्चिमेकडून अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यात येणार असून हंगेरी, पोलंड, रोमानियासह अनेक देशांच्या हवाई मार्गातून भारतीयांना परत आणण्यात येणार आहे. दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी भारतीयांच्या सुरक्षेचं आश्वासन दिलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आजपासून खासदार संभाजीराजे छत्रपती आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. 15 फेब्रुवारीला त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली होती. एकटे संभाजीराजे जरी उपोषणाला बसणार असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान आज 11:30 वाजता संभाजीराजे उपोषणस्थळी आझाद मैदानावर पोहोचणार असून त्यानंतर आंदोलनाला सुरुवात होणार आहे. देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिराची स्थापना 1801 साली देवूबाई पाटील या आगरी समाजातील महिलेने केली. आगरी समाजाच्या मालकीचे असलेल्या मंदिराच्या व्यवस्थापन समितीवर परप्रांतीय लोकांना प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. त्या संदर्भात भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शासनाने आगरी समाजाच्या अस्मितेचा आणि त्यांच्या आस्थेचा विचार करून प्रतिनिधित्व न दिल्यास समाजाचे तीव्र आंदोलन उभे राहील असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. या पत्रकार परिषदेला पेण शाखा उपाध्यक्ष गजानन भोईर, निवृत्त अभियंता PY पाटील, निवृत्त BDO द्वारकानाथ वर्तक, सहखजिनदार धुरंधर मडवी उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून दूरशेत गावाजवळ दुचाकीचा झालेला अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा सापळा ठरलेल्या मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची नोंद झाली आहे. दापोली येथून निकेश लक्ष्मण दोरकडे आणि अखिलेश जाधव हे काम संपवून मुंबईला येत असताना त्यांच्या दुचाकीचा पेणजवळ दूरशेत गावाजवळ अपघात झाला. या अपघातात निकेशचा मृत्यू झाला असून अखिलेश जाधव हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तसेच या अपघाताची नोंद दादर सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी दारू वाहतूक करणाऱ्याला गाडीसह ताब्यात घेतलं आहे. यावेळी चाफ्याकडून वडखळ पोलिसांनी 8,000 रुपयांची गावठी दारू जप्त केली. पोलिसांना शिवराम मंगेश हिरवे हा बेकायदेशीर गावठी दारूची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन
8,000 रुपयांची गावठी दारू आणि कार जप्त केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.